विधानसभा विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने पालक मंत्री पद को लेकर शिंदे फडणवीस सरकार पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि पालक मंत्री पद को लेकर इतने विवाद सरकार में चल रहे हैं, तो आगे मंत्रिमंडल विस्तार में क्या होगा। नाही, सगळ्यात हास्यास्पद आहे। अरे ऋषभ भूमवर का थोडं मंत्रिमंडळाच्या नावाने लोकांना त्यांच्या पक्षाच्या आमदारांना कसं थोपवता येईल हा एक प्रयोग सुरू आहे। पालकमंत्र्यांचा पत्ता नाही, मंत्रिमंडळ विस्तार झाला, अशांत भूम खाली कर, आणि जिथे पालकमंत्री नेमण्यासाठी इतका उशीर होत असेल हे सरकारचं पडून कुठल्या दिशेनं आहे याचं हे प्रत्यय आहे। मला असं वाटतं काल आम्ही पाहिलं की खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे वित्त विभागाचा कारभार आहे त्यांनी वॉर रूम मध्ये राज्यातील प्रोजेक्ट बाबत आढावा घेतला। त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात तसा फायनान्स विभागाचा काही असतो, म्हणजेच त्या वॉर रूम मध्ये आता कोल्ड वॉर सुरू झालाय आणि तो कोल्ड वॉर कुठल्या दिशेनं जाईल याचा प्रत्यय कालच्या झालेल्या मंत्रालयातल्या बैठकीतून आपल्या सगळ्यांना दिसला असेल। दुसरा विषय पालकमंत्री म्हणून आपण म्हणाला, अरे यांचा एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही, तीन दिशेनं तीन यांचे तोंड आहेत, केवळ सत्तेसाठी एकमेकाकडे बघतात, मलिदा खायचा असेल तर मिळून खातात, पण जनतेच्या प्रश्नासाठी महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी मात्र यांना वेळ नाही। म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 28 मंत्री आज कार्यरत आहेत, किमान 28 मंत्री 28 जिल्ह्यात जाऊ शकले असते पालकमंत्री म्हणून आणि त्या जिल्ह्यातील जनतेला न्याय देऊ शकले असते, परंतु तिथे पालकमंत्री नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना ध्वजारोहण करावं लागतं, म्हणजेच पालकमंत्री रिकामा आहे आणि जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतो आहे, यापेक्षा दुर्दैव या राज्यामध्ये असू शकत नाही। नक्कीच हे लोकशाही प्रक्रियेला खीळ घालण्याचा हा एक पुन्हा नवा प्रयोग सुरू झालेला आहे। या देशातील निवडणुका या अगदी निपक्ष व्हाव्यात आणि तो त्या ठिकाणी बसलेल्या अधिकाऱ्याची निवड ही ज्यामध्ये या देशाचे मुख्य सरन्यायाधीश असतात ते त्या ठिकाणी सदस्य असतात, पण ते आत्ता बिल आलेलं आहे त्यामध्ये पंतप्रधानांनी मंत्र्यांचं नाव सुचवावं, म्हणजे जी मंडळी त्या ठिकाणी बसणार आहेत आणि ज्याची निवड होणार आहे ती निवड निपक्षपातीपणे होणार नाही, आणि नंतर मुख्य निवडणूक आयोग आणि त्यांच्या दोन निवडणूक आयुक्त हे तीनही मिळून त्यांना जो अधिकार दिला जाईल ती भीती अशी आहे की यामध्ये खरं तर मग असं ठरेल की निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणाला रिकाउंटिंग मागितली तर ते देणार नाहीत, आक्षेप घेतला तो फेटाळून लावतील, आणि एखाद्याला जर ह्या प्रक्रियेमध्ये निवडणूक आयुक्ताच्या आदेशाशिवाय रिटर्निंग ऑफिसर त्या मतदारसंघात लोकसभेचा असो की असेंब्लीचा असो तो निर्णय घोषित करू शकत नाही, आणि एखाद्या वेळेस अशी शक्यता आहे की जर 2000 मतांनी एखादा विरोधकाचा उमेदवार माघारला असेल आणि त्याने रिकाउंटिंग मागितली तर त्याला ते देणार नाहीत, आणि जो हारलेला उमेदवार आहे त्याला ते सांगतील घोषित करून टाका, त्याला कुठेही चॅलेंज असणार नाही। म्हणजेच या देशामधली लोकशाही आता धोक्यात आलेली आहे, निवडणूक प्रक्रिया धोक्यात आली की देशातील लोकशाही धोक्यात येते, आणि लोकशाही संपवण्यासाठी या प्रकारचं पाऊल, कारण जो डरावा आहे डर म्हणजे ज्यांच्या डोक्यात भीती आहे त्यांनी हे पाऊल उचलून निवडणुका या निपक्षपाती होणार नाहीत आणि आम्ही म्हणू त्या पद्धतीनं होतील अशा प्रकारचं हे पाऊल आहे। या देशातील समंद लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या, निवडणुका प्रक्रियेवर विश्वास असणाऱ्या या देशातील जनतेला कायद्याचं राज्य हवे असेल तर सर्वांनी आता रस्त्यावर उतरून या सगळ्या प्रकरणाचा निषेध केला पाहिजेत, याचा विरोध केला पाहिजेत, तरच या देशातील लोकशाही वाचेल, नाहीतर लोकशाहीचा घडा घोटण्याचा हे मोठं पाऊल, धाडसाचं पाऊल नरेंद्र मोदी सरकारने टाकलेलं आहे।